आज आपण आपला नवीन युनिट सुरू करतोय, दॅट इज अल्डिहाइड्स, किटोन्स अँड कार्बोक्झाइलिक ॲसिड. तर मागच्या युनिटमध्ये आपण कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड कंटेन करणारे कंपाऊंड्स बघितले, म्हणजे कोणते तर अल्कोहोल, फिनॉल, इथर. पण या युनिटमध्ये आपण कार्बन ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड असणारे कंपाऊंडचा स्टडी करणार आहे. सी, अल्डिहाइड आणि किटोन जे आहेत ते दोघेही कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड कंटेन करतात त्यांच्या फंक्शनल ग्रुपमध्ये, म्हणून त्यांना कार्बोनिल कंपाउंड असं म्हटलं जातं. देअरफोर दे कॉल ॲज कार्बोनिल कंपाऊंड. सी, व्हॉट आर कार्बोनिल कंपाऊंड? कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे काय? तर ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये डबल बॉन्ड असतो, ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये डबल बॉन्ड असतो अशा कंपाऊंडना कार्बोनिल कंपाऊंड असं म्हटलं जातं. थोडक्यात, सी, दिस इज सी डबल बॉन्ड ओ. सो कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये जर डबल बॉन्ड आला तर अशा कंपाऊंडना कार्बोनिल कंपाऊंड असं म्हटलं जातं. आणि अल्डिहाइड आणि किटोन ह्या दोघांच्याही फंक्शनल ग्रुपमध्ये सी डबल बॉन्ड ओ हा कार्बोनिल ग्रुप येतो, म्हणून त्यांना कार्बोनिल कंपाऊंड असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये हा जो ऑक्सिजन आहे ह्या ऑक्सिजनला कार्बोनिल ऑक्सिजन असं म्हटलं जातं. दिस ऑक्सिजन इज नोन ॲज कार्बोनिल ऑक्सिजन अँड दिस कार्बन इज नोन ॲज कार्बोनिल कार्बन. सी, आता कार्बोनिल कंपाऊंडमध्ये आपण अल्डिहाइड, किटोन आणि कार्बोक्झाइलिक ॲसिड यांचा स्टडी करणार आहे. तर पहिल्यांदा आपण बघूया अल्डिहाइड म्हणजे काय. अल्डिहाइड हा कार्बोनिल कंपाऊंड आहे आणि याच्यामध्ये प्रेझेंट असणारा जो कार्बोनिल कार्बन आहे त्या कार्बोनिल कार्बनला जोडलेला दोन व्हॅलन्सीपैकी एक जो आहे तो हायड्रोजन फिक्स असतो. म्हणजे बघा, हा जर आपण असा घेतला सी डबल बॉन्ड ओ कार्बोनिल कार्बन, या कार्बोनिल कार्बनच्या ह्या दोन व्हॅलन्सीपैकी एक व्हॅलन्सी हा हायड्रोजन फिक्स. कार्बोनिल कार्बन इज बॉन्डेड टू ॲटलीस्ट वन हायड्रोजन, म्हणजे हा एक हायड्रोजन फिक्स असेल आणि दुसरा कोणताही अल्किल, कोणताही अरिल किंवा हायड्रोजन, म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे, हायड्रोजन असेल किंवा अल्किल ग्रुप असेल किंवा अरिल ग्रुप असेल, एक हायड्रोजन हा फिक्स असतो, याला काय म्हणायचं आहे, अल्डिहाइड. मग जर हा एक हायड्रोजन फिक्स असेल तर त्याचा फंक्शनल ग्रुप हा एवढा झाला. So that functional group is known as CHO. Functional group is known as CHO. पुन्हा बघा, अल्डिहाइड म्हणजे काय, कार्बोनिल कार्बनला अटॅच असणाऱ्या दोन व्हॅलन्सीपैकी एक व्हॅलन्सी ही हायड्रोजन फिक्स असेल आणि दुसरी व्हॅलन्सी ही हायड्रोजन किंवा अल्किल किंवा अरिल ग्रुप असेल तर त्याला म्हणायचं आहे अल्डिहाइड. अल्डिहाइडमध्ये प्रेझेंट असणारा जो फंक्शनल ग्रुप आहे तो CHO. अल्डिहाइडमध्ये प्रेझेंट असणारा फंक्शनल ग्रुप जो आहे तो CHO आणि त्या फंक्शनल ग्रुपला फॉर्मिल ग्रुप किंवा अल्डिहाइडिक कार्बोनिल ग्रुप असं म्हटलं जातं. त्या फंक्शनल ग्रुपला फॉर्मिल ग्रुप किंवा अल्डिहाइडिक कार्बोनिल ग्रुप असं म्हटलं जातं. सो दिस इज अल्डिहाइड. किटोनच्या बाबतीत बघा, किटोन म्हणजे काय, तर कार्बोनिल कार्बनला असणाऱ्या जोडलेल्या दोन व्हॅलन्सीपैकी दोन्ही व्हॅलन्सीज ह्या अल्किल किंवा अरिल ग्रुप असतील. म्हणजे हा पुन्हा बघा इथं कार्बोनिल कार्बन आणि हा कार्बोनिल कार्बनला जोडलेल्या दोन्ही व्हॅलन्सीज आयदर अल्किल ग्रुप असतील किंवा अरिल ग्रुप असतील तर त्याला म्हणायचं आहे किटोन. म्हणजे इथं हायड्रोजन नसणार आहे, हायड्रोजन जर असेल तर तो अल्डिहाइड आणि हायड्रोजनशिवाय कोणताही अल्किल किंवा अरिल ग्रुप असेल, सिमिलर किंवा डिफरंट. म्हणजे इथं आपण आर आणि आर डॅश घेतलं तर आर आणि आर डॅश हे सिमिलर पण असतील किंवा आर आणि आर डॅश हे डिफरंट पण असतील, तर याला म्हणायचं आहे किटोन. म्हणजे इथं एक्झाम्पल बघा, हा जर सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एच थ्री घेतला, आर आणि आर डॅश दोन्ही सेम आले तरीही याला आपण किटोनच म्हणणार आहे. किंवा सी एच थ्री घेतला, सी डबल बॉन्ड ओ घेतला, सी टू एच फायव्ह घेतला, आर आणि आर डॅश हे वेगवेगळे आहेत, यालाही आपण काय म्हणणार आहे, किटोनस म्हणणार आहे. किंवा ह्याच्यापैकी एक जर अरिल ग्रुप असेल आणि दुसरा जर अल्किल ग्रुप असेल तर यालाही आपण काय म्हणणार आहे,
किटोनच म्हणणार आहे. सो किटोन म्हणजे काय, तर कार्बोनिल कार्बनला जोडलेल्या ज्या दोन व्हॅलन्सेस आहेत त्या दोन व्हॅलन्सेस आयदर अल्किल ग्रुप किंवा अरिल ग्रुप, सिमिलर किंवा डिफरंट, आयडेंटिकल किंवा डिफरंट, तर त्याला काय म्हणायचं आहे, किटोन. बघा, कार्बोनिल कार्बन इज बॉन्डेड टू टू अल्किल ऑर टू अरिल ग्रुप्स आयदर आयडेंटिकल ऑर डिफरंट फंक्शनल ग्रुप इज नोन ॲज ऑर डिफरंट अँड दिस फंक्शनल ग्रुप इज नोन ॲज किटोनिक कार्बोनिल ग्रुप. ह्या फंक्शनल ग्रुपला किटोनिक कार्बोनिल ग्रुप असं म्हटलं जातं. इथं आपण काय म्हटलं, अल्डिहायडिक कार्बोनिल ग्रुप, ह्याला काय म्हणायचं आहे, किटोनिक कार्बोनिल ग्रुप. इथं ह्याला फॉर्मिल म्हटलं आहे आणि ह्या फंक्शनल ग्रुपला ऑक्झो असं म्हटलं जातं. किटोनिक कार्बोनिल ग्रुपला ऑक्झो असं म्हटलं जातं. मग अल्डिहायडिक कार्बोनिल ग्रुप असेल तर त्याला फॉर्मिल ग्रुप असं म्हटलं जातं आणि किटोनिक कार्बोनिल ग्रुप जर असेल तर त्याला ऑक्झो असं म्हटलं जातं. पुन्हा बघा, कार्बोनिल कार्बन इज बॉन्डेड टू टू अल्किल अल्किल ऑर टू अरिल ग्रुप्स आयदर आयडेंटिकल ऑर डिफरंट अँड दिस फंक्शनल ग्रुप इज नोन ॲज किटोनिक कार्बोनिल ग्रुप. दिस फंक्शनल ग्रुप इज नोन ॲज किटोनिक कार्बोनिल ग्रुप. आता हे जर कार्बोक्झिलिक ॲसिडच्या बाबतीत बघितलं, थर्ड बघूया आपण. सी, कार्बोक्झिलिक ॲसिड कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये प्रेझेंट असणारा जो फंक्शनल ग्रुप आहे तो सी ओ ओ एच असतो. सी डबल बॉन्ड ओ ओ एच. कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये प्रेझेंट असणारा जो फंक्शनल ग्रुप आहे तो सी डबल बॉन्ड ओ ओ एच. सो याच्यामध्ये कार्बोनिल कार्बनला ओ एच जोडलेला असल्यामुळे ह्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या अल्लेड आणि किटोनपेक्षा वेगळ्या आहेत. अल्लेड आणि किटोनमध्ये काय होतं, कार्बोनिल कार्बनला आयदर अल्डेडमध्ये एक हायड्रोजन फिक्स आणि दुसरा हायड्रोजन किंवा अल्किल किंवा अरिल ग्रुप, आणि किटोनमध्ये काय सांगितलं, कार्बोनिल कार्बनला दोन्ही ज्या व्हॅलन्सीज आहेत त्या अल्किल किंवा अरिल ग्रुप जोडल्या जातात. पण कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये मात्र एक व्हॅलन्सी ही ओ एच ग्रुप फिक्स आहे. मग हा ओ एच ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळं कार्बोक्झिलिक ॲसिडच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या अल्डेड आणि किटोन यांच्यापेक्षा वेगळ्या असतात. कार्बोक्झिलिक ॲसिडसुद्धा कसं आहे, कार्बोनिल कंपाऊंडच आहे, कारण त्याच्यामध्ये ही सी डबल बॉन्ड ओ म्हणजे हा कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे. सो दिस इज अबाउट अल्डिहाइड किटोन्स आर कार्बोक्झिलिक ॲसिड. तर यापुढचा पॉईंट आपण बघणार आहे, क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स किटोन्स अँड कार्बोक्झिलिक ॲसिड. सी नेक्स्ट पॉईंट, ह क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड किटोन्स अँड कार्बोक्झिलिक ॲसिड. त्याच्यामध्ये आपण पहिलं क्लासिफिकेशन बघणार आहे, क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स. सी फर्स्ट क्लासिफिकेशन इज क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड. सी या क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स. अल्डिहाइडचं क्लासिफिकेशन दोन प्रकारे करता येतं, aliphatic aldehydes and aromatic aldehyde. First is aliphatic aldehydes, and second is aromatic aldehyde. So what is aliphatic aldehyde? The compound in which CHO group, that is formyl group, is attached directly to sp3 hybridized carbon atom, that is saturated carbon atom, are called as aliphatic aldehyde. See, CHO group ha kashala jodla jato ase sangitle aahe, ta CHO group ha jar sp3 hybridized carbon la jodla asel किंवा सॅच्युरेटेड कार्बन म्हणजे जो कार्बन चारही सिंगल बॉन्ड दाखवतो अशा कार्बनला, या ज्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 आहे अशा कार्बनला जर फॉर्मिल ग्रुप जोडला असेल तर त्याला म्हणायचं ॲलिफॅटिक अल्डिहाइड. थोडक्यात, फॉर्मिल ग्रुप हा जर अल्किल ग्रुपला जोडला असेल, सॅच्युरेटेड अल्किल ग्रुपला जोडला असेल तर त्याला म्हणायचं ॲलिफॅटिक अल्डिहाइड. आता हा CH3CHO घेतला तर हा काय आहे, ॲसिटाल्डिहाइड. दुसरा बघा, CH3, CH2, CHO घेतला
तर हा कोण आहे, प्रोपियोनाल्डिहाइड, हाही काय आहे तर ॲलिफॅटिक अल्डिहाइड आहे. तिसरा बघा यच सी एच ओ, याचं नाव काय आहे तर फॉर्मल्डिहाइड. तर फॉर्मल्डिहाइड हा असा अल्डिहाइड आहे की ज्याच्यामध्ये हा सी एच ओ ग्रुप जो आहे तो सी एच ओ ग्रुप हायड्रोजनला जोडला आहे. जनरली आपण ॲलिफॅटिक अल्डिहाइड म्हणजे काय सांगितलं, सी एच ओ ग्रुप कुणाला जोडायचं आहे तर एस पी थ्री हायब्रिड कार्बनला. सी एच ओ ग्रुप इज अटॅच टू एस पी थ्री हायब्रिड कार्बन. पण इथं एस पी थ्री हायब्रिड कार्बन आहे का तर नाही आहे, हायड्रोजन आहे. तरीही फॉर्मल्डिहाइड काय आहे, ॲलिफॅटिक अल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइड इज ॲलिफॅटिक अल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइडमध्ये सी एच ओ ग्रुप फॉर्मिल ग्रुप हा एस पी थ्री हायब्रिड कार्बनला जोडलेला नाही आहे, तरीही त्याला काय म्हणायचं आहे, ॲलिफॅटिक अल्डिहाइड. सो वॉट आर ॲलिफॅटिक अल्डिहाइड, तर ज्या अल्डिहाइडमध्ये सी एच ओ ग्रुप किंवा फॉर्मिल ग्रुप जर एस पी थ्री हायब्रिड कार्बनला जोडला असेल, सॅच्युरेटेड कार्बनला जोडला असेल, तर अशा अल्डिहाइड्सला ॲलिफॅटिक अल्डिहाइड असं म्हणायचं आहे. दुसरं बघा ॲरोमॅटिक अल्डिहाइड. ॲरोमॅटिक अल्डिहाइड म्हणजे काय, तर असे अल्डिहाइड की ज्यांच्यामध्ये सी एच ओ ग्रुप हा ॲरोमॅटिक रिंगला जोडला असेल, म्हणजे द कंपाउंड इन विच सी एच ओ ग्रुप इज अटॅच डायरेक्टली टू ॲन ॲरोमॅटिक रिंग. बघा असे कंपाऊंड की ज्यांच्यामध्ये सी एच ओ ग्रुप हा डायरेक्टली ॲरोमॅटिक रिंगला जोडला असेल तर त्याला काय म्हणायचं, ॲरोमॅटिक अल्डिहाइड. आता हा आहे बेन्झाल्डिहाइड. नॉमेनक्लेचर सिस्टीम आपण पुढे बघणार आहे. सो याचं नाव आहे बेन्झाल्डिहाइड. दुसरा आहे सॅलिसाल्डिहाइड घेतला आहे. बघा आणखीन कोणताही फंक्शनल ग्रुप त्याच्यामध्ये जोडलेला असेल तरी चालतो. आता हा इथं सी एच ओ घेतला, इथं हा ओ एच जोडला असेल तरी चालणार आहे. फक्त काय बघायचं, सी एच ओ ग्रुप कुठं जोडला आहे तर ॲरोमॅटिक रिंगला जोडला आहे. तिसरा बघा हा इथे सी एच ओ ग्रुप ॲरोमॅटिक रिंगला जोडला आहे. दुसरं कोणताही फंक्शनल ग्रुप असेल तरी काही हरकत नाही, चालणार आहे. तर हा सुद्धा काय आहे, कारण नायट्रोबेन्झाल्डिहाइड, आणि हा सुद्धा काय आहे, ॲरोमॅटिक अल्डिहाइड. सो अल्डिहाइडचं क्लासिफिकेशन बघा, ॲलिफॅटिक अल्डिहाइड आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइड. ॲलिफॅटिक अल्डिहाइड म्हणजे काय, तर फॉर्मिल ग्रुप हा सॅच्युरेटेड कार्बनला जोडला असेल किंवा एस पी थ्री हायब्रिड कार्बनला जोडला असेल किंवा अल्किल ग्रुपला जोडला असेल तर त्याला म्हणायचं ॲलिफॅटिक अल्डिहाइड. आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइड म्हणजे काय, ॲरोमॅटिक अल्डिहाइड म्हणजे फॉर्मिल ग्रुप हा जर ॲरोमॅटिक न्यूक्लियसला जोडला असेल तर त्याला म्हणायचं ॲरोमॅटिक अल्डिहाइड. अनदर वन क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन ऑफ किटोन्स. पुढचं क्लासिफिकेशन आहे क्लासिफिकेशन ऑफ किटोन्स. क्लासिफिकेशन ऑफ किटोन्स. ओके, सो किटोन्स आर अगेन क्लासिफाइड ॲज ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक किटोन्स. अगेन किटोन्सचं क्लासिफिकेशन पुन्हा दोन प्रकारे करता येतं, जसं की आपण ॲल्डिहाइडचं केलं आहे, ॲलिफॅटिक किटोन्स अँड ॲरोमॅटिक किटोन्स. ॲलिफॅटिक किटोन्स अँड ॲरोमॅटिक किटोन्स. तर ॲलिफॅटिक किटोन म्हणजे काय, तर असे किटोन्स की ज्याच्यामध्ये सी डबल बॉन्ड ओ ग्रुप जो आहे तो दोन अल्किल ग्रुपला जोडला जातो. बघा द कंपाउंड इन विच कार्बोनिल ग्रुप इज अटॅच टू टू अल्किल ग्रुप इज कॉल्ड ॲज ॲलिफॅटिक किटोन. सी हा बघा, या कार्बोनिल कार्बनला हे जर दोन जोडलेले जे ग्रुप आहेत ते दोन्ही अल्किल असतील तर त्याला म्हणायचं ॲलिफॅटिक किटोन. दुसरं बघा डायमिथिल किटोन घेतला आपण, इथिल मिथिल किटोन घेतला, हा काय आहे, ॲलिफॅटिक किटोन. ॲलिफॅटिक किटोन म्हणजे काय, तर कार्बोनिल कार्बनला जोडलेले हे जे दोन्ही ग्रुप आहेत ते दोन्ही ग्रुप कसे असणार आहे, अल्किल ग्रुप असणार आहे, त्याला म्हणायचं ॲलिफॅटिक किटोन. आणि ॲरोमॅटिक किटोन म्हणजे काय, तर एक
एक किंवा एकपेक्षा जास्त, एक किंवा दोन, एक किंवा दोन्ही ग्रुप जर ॲरोमॅटिक असतील किंवा अरिल असतील तर त्याला म्हणायचं ॲरोमॅटिक किटोन. म्हणजे बघा, जर कार्बोनिल कार्बनला जोडलेले दोन्ही ग्रुप जर ॲरोमॅटिक असतील तर हा झाला ॲरोमॅटिक किटोन, किंवा दोन्हीपैकी एक ग्रुप जर ॲरोमॅटिक असेल आणि एक ग्रुप जर ॲलिफॅटिक असेल तर हाही काय झाला? ॲरोमॅटिक किटोन. मग ॲलिफॅटिक किटोन म्हणजे दोन्ही ग्रुप हे कसे असायला पाहिजे? ॲलिफॅटिक किंवा अल्किल. आणि ॲरोमॅटिक किटोन म्हणजे काय? दोन्ही ग्रुप जर ॲरोमॅटिक असतील तरी चालणार आहे, किंवा एक अरिल आणि एक अल्किल असेल तरीही तो ॲरोमॅटिक किटोनच असणार आहे. ॲलिफॅटिक किटोनचं पुन्हा क्लासिफिकेशन करायचं आहे, सिम्पल सिम्पल किटोन किंवा त्याला सिमेट्रिकल किटोन म्हणायचं. सिम्पल किंवा सिमेट्रिकल किटोन्स. आणि दुसरा क्लास आहे मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल. मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल किटोन्स. ओके, तर ॲलिफॅटिक किटोनचं क्लासिफिकेशन आपण बघतोय. ॲलिफॅटिक किटोनचं पुन्हा दोन प्रकारे क्लासिफिकेशन करता येतं, सिम्पल और सिमेट्रिकल किटोन्स, मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल किटोन्स, असं आपण इथरमध्ये बघितलंय. सो सिम्पल किंवा सिमेट्रिकल किटोन म्हणजे काय? तर कार्बोनिल कार्बनच्या दोन्ही बाजूला जोडलेले जे अल्किल ग्रुप आहेत ते जर सिमिलर असतील, दोन्हीही अल्किल ग्रुप जर सिमिलर असतील तर त्याला म्हणायचं सिम्पल किंवा सिमेट्रिकल किटोन. हा डायमिथिल किटोन हा सिम्पल किंवा सिमेट्रिकल आहे, दोन्ही अल्किल ग्रुप सिमिलर. आणि जर दोन्ही अल्किल ग्रुप जर वेगवेगळे असतील, इफ टू अल्किल ग्रुप्स अटॅच टू कार्बोनिल कार्बन आर डिफरंट, देन इट इज नोन ॲज मिक्स्ड ऑर अनसिमेट्रिकल किटोन. जर दोन्हीही अल्किल ग्रुप वेगवेगळे असतील तर त्याला म्हणायचं आहे मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल किटोन. बघा, किटोनचं क्लासिफिकेशन आपण बघितलं, ॲलिफॅटिक किटोन, ॲरोमॅटिक किटोन. ॲलिफॅटिक किटोनमध्ये सिम्पल किंवा सिमेट्रिकल, आणि दुसरा मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल. तर हे जे अल्डिहाइड्स किंवा किटोन्स आहेत त्यांचा वापर फ्लेवर्समध्ये केला जातो. जस्ट एक्झाम्पल आपण बघितलं तर बेन्झालडिहाइड जो आहे, बेन्झालडिहाइड म्हणजे हा CHO. ओके, हा बेन्झालडिहाइडचा जो वास आहे तो बिटर आल्मंड फ्लेवर, म्हणजे खराब झालेला बदामचा जसा वास असतो तसा वास ह्या बेन्झालडिहाइडचा असतो. देन व्हॅनिलिन जो आहे, व्हॅनिलिन आपल्याला सगळ्यांना व्हॅनिला हे नाव माहिती आहे, सो व्हॅनिलिन, व्हॅनिला फ्लेवरसाठी त्याचा वापर केला जातो. देन सिनामाल्डिहाइड आहे, सिनामाल्डिहाइड म्हणजे दालचिन, दालचिनच्या फ्लेवरसाठी त्याचा वापर केला जातो. कॅम्फरच्या फ्रॅग्रन्ससाठी कॅम्फर आहे, कॅम्फरसुद्धा काय आहे तर किटोन आहे. तर असे जे अल्डिहाइड किंवा किटोन्स आहेत त्यांचा वापर फ्लेवर्ससाठी, फ्लेवर किंवा ऑर्डरसाठी, किंवा त्यांच्या त्याच्यावरून त्यांना जनरली ओळखलं जातं, त्या फ्लेवर किंवा ऑर्डरवरून त्यांना ओळखलं जातं. देन वन मोर थिंग, ब्युटेरालडिहाइड जो आहे ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचा असणार आहे. ब्युटेरालडिहाइड, ब्युटेरालडिहाइडचा वापर हा मार्गारीनमध्ये केला जातो, म्हणजे डालड्यामध्ये त्याचा वापर केला जातो. ब्युटेरालडिहाइड इज यूज्ड इन अ मार्गारीन अँड फूड फॉर इट्स बटरी ऑर्डर, कारण त्याचा वास कसा आहे? बटरसारखा आहे. ओके, ब्युटेरालडिहाइडचा वापर मार्गारीन म्हणजे डालडा बनवण्यासाठी केला जातो, कारण ब्युटेरालडिहाइडचा वास जो आहे तो बटरी ऑर्डर आहे, बटरसारखा त्याचा वास येतो. आणि दुसरा जो आहे, जो बोर्ड एक्झामला एकदा हा क्वेश्चन विचारून झालेला आहे, ॲसिटोफिनोन. ॲसिटोफिनोनचा जो वास आहे हा पिस्तासारखा वास येतो, पिस्ताचिओ. आणि याचा वापर आईस्क्रीम बनवण्यासाठी केला जातो, आईस्क्रीम बनवण्यासाठी केला जातो. त्यानंतर पुढचा जो आहे हा मस्कोन. मस्कोनचा वास जो आहे तो मस्की ॲरोमा, अत्तरासारखा वास येतो, मस्की ॲरोमा. आणि याचा वापर परफ्यूममध्ये केला जातो,
याचा वापर परफ्यूममध्ये केला जातो. त्यानंतर चौथा जो आहे हा पॉपकॉर्न. पॉपकॉर्नचा जो बटरसारखा फ्लेवर आहे, पॉपकॉर्नचा जो बटरी फ्लेवर आहे, तो बटरी फ्लेवर त्याच्यामध्ये ब्युटेन 2,3-डायोन असणार आहे. पॉपकॉर्नमध्ये काय असतं? ब्युटेन 2,3-डायोन, ज्याचा वास कसा आहे? तर बटरी फ्लेवर. ओके, तर या ठिकाणी आपण क्लासिफिकेशन अल्डिहाइडचं बघितलेलं आहे, किटोनचं बघितलेलं आहे, आणि काही त्याचे युजेस बघितलेले आहेत. हे ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने एवढे युजेस तुम्ही तयार करायच्या. देन क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्झायलिक ॲसिड, नेक्स्ट पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्झायलिक ॲसिड. क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्झायलिक ॲसिड्स, पुन्हा त्याच पद्धतीनं क्लासिफिकेशन करायचं आहे. कार्बोक्झायलिक ॲसिड्स आर अगेन क्लासिफाईड आर ॲलिफॅटिक कार्बोक्झायलिक ॲसिड्स अँड ॲरोमॅटिक कार्बोक्झायलिक ॲसिड्स. त्यातला पहिला क्लास आपण बघणार आहे ॲलिफॅटिक कार्बोक्झायलिक ॲसिड्स. आतापर्यंत आपण ज्या पद्धतीनं बघितलंय त्याच पद्धतीनं बघायचं. ॲलिफॅटिक कार्बोक्झायलिक ॲसिड म्हणजे काय? असे कार्बोक्झायलिक ॲसिड की ज्याच्यामध्ये COOH ग्रुप हा अल्किल ग्रुपला जोडला जातो. मग आता ऑर्गॅनिक कंपाऊंड इन विच कार्बोक्झिल ग्रुप इज बॉन्डेड टू अँड अल्किल ग्रुप आर कॉल्ड ॲज ॲलिफॅटिक कार्बोक्झायलिक ॲसिड. बघा, हा COOH ग्रुप हा ॲलिफॅटिक ग्रुपला जोडला जातो. COOH ग्रुप हा ॲलिफॅटिक अल्किल ग्रुपला जोडला जातो, त्याला म्हणायचं आहे ॲलिफॅटिक कार्बोक्झायलिक ॲसिड. आता हा आपण बघितला CH3COOH, दॅट इज ॲसिटिक ॲसिड. जर समजा असा बघितला फॉर्मिक ॲसिड, तर ह्याच्यामध्ये COOH ग्रुप हा अल्किल ग्रुपला जोडलेला नाही आहे. COOH ग्रुप हा कोणाला जोडला आहे? हायड्रोजनला जोडला आहे. तरीही हा काय असणार आहे? ॲलिफॅटिक कार्बोक्झायलिक ॲसिड. जसं आपण बघितलं की फॉर्माल्डिहाइड, त्याच्यामध्ये अल्किल ग्रुप नाही आहे, CHO ग्रुप, फॉर्मिल ग्रुप हा हायड्रोजनला जोडला आहे, तरीही तो काय होता? ॲलिफॅटिक किटोन. तसंच इथं हा फॉर्मिक ॲसिड आहे, फॉर्मिक ॲसिडमध्ये COOH ग्रुप हा हायड्रोजनला जोडला आहे, तरीही हा काय आहे? ॲलिफॅटिक कार्बोक्झायलिक ॲसिड. अगेन ॲलिफॅटिक कार्बोक्झायलिक ॲसिड म्हणजे काय? ज्याच्यामध्ये COOH ग्रुप हा अल्किल ग्रुपला जोडला गेला असेल त्याला म्हणायचं ॲलिफॅटिक कार्बोक्झायलिक ॲसिड. तर डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ COOH ग्रुप प्रेझेंट इन कार्बोक्झायलिक ॲसिड्स अगेन क्लासिफाईड ॲज मोनोडाय ट्राय कार्बोक्झायलिक ॲसिड. बघा, पुन्हा ॲलिफॅटिक कार्बोक्झायलिक ॲसिडचं क्लासिफिकेशन, त्याच्यातला पहिला क्लास मोनो कार्बोक्झायलिक ॲसिड, डाय कार्बोक्झायलिक ॲसिड, ट्राय कार्बोक्झायलिक ॲसिड अँड सो ऑन. बघा, याच्यामध्ये एकच COOH ग्रुप प्रेझेंट आहे म्हणल्यावर हा काय असणार आहे? मोनो कार्बोक्झायलिक ॲसिड असणार आहे. मोनो कार्बोक्झायलिक ॲसिड, हा बघा ऑक्झायलिक ॲसिड. याच्यामध्ये दोन COOH ग्रुप प्रेझेंट आहेत, कार्बोक्झायलिक ॲसिड ग्रुप प्रेझेंट आहेत, म्हणून ऑक्झालिक ॲसिड हा काय आहे? तर डाय कार्बोक्झायलिक ॲसिड आहे. ड्राय कार्बोक्झायलिक ॲसिडमध्ये आपण सायट्रिक ॲसिडचं एक्झाम्पल बघू शकतो, दॅट इज CH2COOH या COOH OH आणि ह्या अगेन CH2COOH. याच्यामध्ये तीन COOH ग्रुप आले म्हणजे हा काय असणार आहे? ट्राय कार्बोक्झायलिक ॲसिड. आणि याचं नाव आहे सायट्रिक ॲसिड, याचं नाव आहे ह्या ॲसिटिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड. ओके, ॲलिफॅटिक कार्बोक्झायलिक ॲसिडमध्ये आपण काय बघितलं? तर ज्याच्यामध्ये COOH ग्रुप हा कोणाला जोडला आहे? तर अल्किल ग्रुपला, ॲलिफॅटिक ग्रुपला जोडला आहे. आणि त्याच्यामध्ये डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ COOH ग्रुप प्रेझेंट इन द कार्बोक्झायलिक ॲसिड अगेन क्लासिफाईड ॲज मोनोडाय ट्राय कार्बोक्झायलिक ॲसिड.
त्याच्यानंतर दुसरा क्लास असणार आहे ॲज युजल ॲरोमॅटिक. ओके, ॲरोमॅटिक कार्बोक्झायलिक ॲसिड, ॲरोमॅटिक कार्बोक्झायलिक ॲसिड. ॲरोमॅटिक कार्बोक्झायलिक ॲसिड म्हणजे काय? असे कार्बोक्झायलिक ॲसिड की ज्याच्यामध्ये COOH ग्रुप हा ॲरोमॅटिक रिंगला डायरेक्टली जोडला जातो. हा आहे बेन्झोइक ॲसिड, आणि बेन्झोइक ॲसिड काय आहे? ॲरोमॅटिक कार्बोक्झायलिक ॲसिड. दीज आर द कंपाऊंड इन विच वन ऑर मोर कार्बोक्झिलिक ग्रुप आर अटॅच टू डायरेक्टली अटॅच टू द ॲरोमॅटिक रिंग. एक किंवा एकपेक्षा जास्त COOH ग्रुप जर ॲरोमॅटिक रिंगला डायरेक्टली जोडले गेले असतील तर त्याला म्हणायचं आहे ॲरोमॅटिक कार्बोक्झायलिक ॲसिड. पहिला आपण बघितला बेन्झोइक ॲसिड, दुसरा हा बघितला थॅलिक ॲसिड. थॅलिक ॲसिड हा आहे बेन्झोइक ॲसिड, बेन्झोइक ॲसिड. आणि इथं तिसरा आहे ओ सी ओ सी एच थ्री, आणि इथं असणार आहे हा सी ओ ओ एच, आणि याचं नाव आहे ॲस्पिरिन, किंवा ह्याला म्हणायचं आहे ॲसिटिल सॅलिसायलिक ॲसिड, ॲसिटिल सॅलिसायलिक ॲसिड. तर हे जे कार्बोक्झायलिक ॲसिड्स आहे, हे कार्बोक्झायलिक ॲसिड्स हे नेचरमध्ये कुठं कुठं आढळून येतात बघा. तर लॅक्टिक ॲसिड जो आहे हा दह्यामध्ये प्रेझेंट असतो. तर लॅक्टिक ॲसिडला यल लॅक्टिक ॲसिड असं म्हटलं आहे. तर डी आणि यल त्याच्या कॉन्फिग्युरेशनवरून त्याला हे यल म्हटलेलं आहे. बट लॅक्टिक ॲसिड हा कर्डमध्ये दह्यामध्ये प्रेझेंट असतो. जनरली सायट्रिक ॲसिड हा लिंबूमध्ये प्रेझेंट असतो. देन ॲसिटिक ॲसिड हा व्हिनेगरमध्ये, व्हिनेगरमधला जो की इन्ग्रेडियंट आहे त्याला आपण ॲसिटिक ॲसिड असं म्हणतो. काय एवढं लक्षात ठेवायचं आहे? इथंपर्यंत आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स, किटोन्स आणि कार्बोक्झायलिक ॲसिडपर्यंत बघितलं आहे. इथं आपण थांबतो आहे, आणि पुढच्या लेक्चरला नॉमिनक्लेचर ऑफ अल्डिहाइड आणि किटोन्सचा पॉईंट आपण बघणार आहे.